छोट्या बयोची मोठी स्वप्न बयो। बस 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 अरो तू गेल्यापासन ना तुझ्या आठवणीत मी कायम गोड खाल्ला नाही रे तुईलस ना आता कसा घर भरलेला वाटता आरो तुझा असा अचानक जाणा ना माका आतनं पोखरून पोखरून काढत होता तू काय करत अशीत कुठे अशीत या विचारांना माका गलबलून येत होता रे पण आता तू इलस ना घर कसा गोकुळासारखा भरलेला वाटता बरा आरो बाबा तुका भूक लागली असात काय खाशील थालीपीठ बनू घावणा चटणी बनू की अजून तुका काय व्हाय तर सांग स्पेसिफिक असं काय नको पण तुम्ही जे बनवाल ते खायला आवडेल मला अरे तुला काय हवंय ते सांग रे आज तुझा दिवस आहे आज तू घरी परत आलायस म्हणून सेलिब्रेट करायचं आपल्याला भारती मी सांगू तुम्हाला त्याला त्या तांदळाच्या शेवया असतात ना त्या आणि नारळाचं दूध हे कॉम्बिनेशन फार आवडतं आणि तळलेले मासे आणि मस्त फोडणीचं वरण हा असा हा काय मका या आज कळला दादा आय एम सो 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 हॅपी परत आता तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाहीये सा होय अरे दादा मी पण आज खूप खुश असेल आजच्या पुढे ना आपण सगळे मिळून वेगवेगळे गेम खेळूया हा ए पोरीनू त्या खेळणा बिळणा उद्यापासून हा आरवा काज आराम करू दे आरो बाळा आज तू आराम कर हा मग जेवण झालं ना की मी तुका बोलवते चल जाऊया खोलीत आणि तू गुळ नाही खाल्लास बाहेरून येलास ना थोडासा खा हॅलो ओ मी येतो येतो येस हा लगेच येतो बर भारती मला जरा दवाखान्यात जावं लागतंय मी निघतो अरे बाळा आता मस्त आराम कर आल्यावर आपण खूप गप्पा मारायच्यात ठीक आहे चल येतो मी बयो हिरा आज ते का अजिबात त्रास नाही देऊ जा तुम्ही खेळून बिळून आज ते का आराम करू दे उद्यापासून खेळा हा जा त्याची बॅग आण चल बाळा तू बस आता छान आराम कर हा आणि तुका काय लागला तर मका सांग पण इथे तुम्ही राहता ना नाही दादा मी आणि बाबा राहतो आता इथे आणि आता तू सुद्धा राहणार आमच्या सोबत पहिल्यासारखं आपण खूप मजा करू पण बयोची आई माझी मम्मा कुठे आहे दादा आपली मम्मा मुंबईला गेली तू गेल्यानंतर तिला इथे खूप त्रास सहन करावा लागलाय रे अरे आरो मम्मा ना तिच्या खायच्या कामासाठी मुंबईत गेली हा येईलच लवकर पण कसला त्रास झालाय तिला आरो तुका कॉफी वही काय नाही नको नको ना मगे मग तू थांब इथे हा इरा तू चल जरा मग काम हा तुझ्या वांगडा कशाला अगो चल तर सांगते ना तुका इथेच काय ते बोल ना अगो तू तर बोलली होतीस ना मका तुका तो मेकअपचा किट घेऊचा हा त्या दुकानातून त्याबद्दल बोलूचा हा आणि मका ना तर बयोग पण नाही सांगूचा मग आपला सिक्रेट हा ना बयो अरे दादा काय पाहिजे तर विचार हा ये इकडे ये मी तुका सांगते ये तर सांगते आम्ही ना मोठा सापाचं घर बांधला आपण ना तेवढी खेळूक जाऊया तू पण येतेस ना घर सगळी येतात शैलू येता चैतन्य येता कुठेतरी येता हात सोडा दी
कसला मेकअप, कसलं दुकान, कधी विचारलं मी तुला? अगो आरवाक शंका येऊ नये म्हणान मी बोलले तुका तसा. काय आहे, कशाला आणलेस तू मला इथे? बाहिरा गौतमी ताईंबद्दल आता आरवाक काय सांगू नकोस. जा काय सांगूच आता बाबा ठरवतील. हे तू नको सांगूस, ती आमची मम्मा आहे, त्यामुळे ना दादाला खरं काय ते ना कळायलाच हवं. नाही तिका कळायलाच हवं आहे मला माहित आहे, पण प्रत्येक गोष्ट कळूची एक वेळ असता गो. हा आणि आत्ता ती वेळ नक्कीच नाही. हा तिका परत टेन्शन इलो तर. एक्सक्यूज मी, माझ्या दादाशी मी काय शेअर करायचं ना हे तू नको सांगू मला. मला जाऊ दे. इरा इरा बात ऐक माझा. हय बस हय बर. इरा बाय तुझो दादा आतापर्यंत खय होता या तुका आज कळला, पण तो थंय का गेलो होतो या तुका माहित हा काय? घरातले वाद भांडणा यांनी त्याच्या डोक्यावर ताण इलो होतो गो. त्याची मानसिक शारीरिक अवस्था बिघडत चालली होती, म्हणून डॉक्टरांनी आमका तिका घरापासून लांब खैतरी शांत जागी राहू पाठवा असा सांगितला. म्हणून आम्ही तिका थंय घेऊन गेलो होतो. आता जर तू घरातल्या गोष्टी तिका सांगितल्यास आणि परत जर त्याची अवस्था बिघडली तर तिका परत थंयच जाऊन ठेवूचा लागतला. चला तुका तुका तुझो दादा पहिल्यासारखं व्हयो की नको त्याबद्दल विचार कर आणि तसाच बोल त्याच्याशी. तू आता त्याच्या सगळ्यात जास्त जवळची अस, म्हणान त्याची सगळ्यात जास्त काळजी तूच घेऊ खय. आपणच आपल्या माणसांची काळजी घेतो ना. शाणे गो माझी बाई. इली झेटकीन मध्ये इली. या फरती काय त्या इराची पाठ न सोडूचा नाही, नेहमी आमच्या कामात मोडो घालता. तर गाय जाणू आता आमची परीक्षा संपलेली असा तर आता मी आणि चैतन्या गो कोंबड्या लक्ष खाय असता गो तुझो. हय बघ ना गो तू गप गो. हय माका आरवची आठवण येता, भूक नाही लागत, माझी झोप पण उडाली. तुका रिराकडची सुस्तात घाल तर फोन चुलीत. काय म्हटलंस, काय काय म्हटलंस? मारतस कशा? फोन चुलीत घालतल? माझ्या फोनात हात जरी लावला असता तरी वाहन तुडवी ना तुका. चैतन्य गो चैतन्य चैतन्य चैतन्य. आता हेच नरडो आणि कोणी आवडला काय रे? माझ्या नावाचा जप कित्या करतस? चैतन्य आज तुझ्या आयुष्यातलो ना, आज तुझ्या आयुष्यातलो सगळ्यात खास दिवस. काय मी नापास बिपास झालोय की काय? के बाय माझे केवढो तो आत्मविश्वास. अगो आधी रिझल्ट तरी लागून दे. आणि काय रे तुका काय झालं बोमलूक? गुड न्यूज आहे गुड न्यूज. गुड न्यूज काय ती? आज मग दोन वडापाव देशील काय? हा देताय सांग पटकन. तुझं आरव इलो परत. काय माझ आरव परत इलो? माझ आरव गो या शैलूच्या बोलण्यात येऊ नको. तू ह्यो आणि ता बयो मिळून ना तुका एप्रिल फुल बनवतं. गुड डे एक एप्रिल ना कधीच गेलो का माहिती ना? या शैलूचं एप्रिल फुल ना अगदी महिनाभर चालता. चल विश्वास ठेवू नको, तुका आधीच सांगून ठेवतोय. नाही गो चैतन्य उडी तर तुझी शपथ. मी म्हणजे ह्या त्या डोळ्यान बघले आर दादा गाडीत जाताना खोटं असत ना तर मी तुमका वडापाव देत. नाही गो गुड्डे शैलू वडापाव देता म्हणजे नक्कीच आरव इलो. म्हणजे माझो आरव खरा दिलो. गुड्डे माझो आरव खरा दिलो. चैतन्य चैतन्य सॉरी 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 सॉरी. रुवलंस काय हात मार खायचा? होय तर सोड. मी ना आरवच्या प्रेमात तर मी फुल मॅड झालोय. माझो आरव. पण शैलू तू खरा बोलतस का या? होय गो मी तुझी शपथ खोटी घेईन काय? मेल्या माका मारून टाकशील उगाच. शपथ सुटली बोल आधी. दोन वडापाव देशील काय? त्यापेक्षा चार धपाटे खाशील काय? गप रे मस्ती किटकिट किटकिट किटकिट. आज माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भारी दिवस आहे.
आज माझा आरव परत इलो गुड डे चल ना आपण त्याला भेटूया चल ना चैतन्य अगं थांब मी पण येते रे ओ हो ऐकान घ्यावा कसा हा ना पोलिसांचा बंदोबस्त वाढलेलो हा म्हणान म्हणतोय जरा दोन दिवस थांबूया मी तुमका उद्या फोन करून सांगते काम कधी सुरू करू जाता कांता काय झाला यात पण मोडो घातलंस नाही गे आयुषी आता कसा उद्या जातोय ही सगळी जागा बघून येतोय मग दोन दिवसांनी झाडा कापूची सुरुवात म्हणजे आपला काम सुरू कांता काय करशीत ना आता नीट सांभाळून कर आधीच नक्तीच्या लग्नाला 1760 विघ्न येत आहेत ती भारती आपल्या घरात इल्यापासन ना आपला जगणं मुश्किल झाला हा औषी हाय बस 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 कसा ना औषी बोरा करवंदा खाऊजी म्हटली ना की त्याच्यासाठी काट्या कुट्यात हात घालूकच लागत ना तेव्हाच तर त्याची मजा येता मजा करता करताना जेल मध्ये जाऊन सजा भोगू नको म्हणजे झाला या औषी जरा कधीतरी चांगला बोल मी घेते सगळी काळजी पर तू सांग तू हय कशा गेलस आरव परत इलो हा काय आरव आपलो आरव परत इलो असो असं कसं परत इलो मी त्या खळ काय नाही शोधलोय आकाश पाताळ एक केलंय मी कांता आता भारती आपल्या काय सांगता काय पण औषे आता काय करूचा ता सांग आता काय करायचं म्हणजे आरव परत इलो हा या गौतमी कळला तर गौतमी ह येऊन आरवाक आणि इराक हयसून मुंबई घेऊन जातली आणि मगे शुभू त्याच्या मागून जातलो औषे ता सगळा माका माहिती पण माका एक सांग गौतमी माका जेव्हा जेव्हा फोन करता ना तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या नंबरवरनं फोन करता आणि नंतर नंबर बंद करता मग आता ते कसं कॉन्टॅक्ट करूचा ता सांग एक होऊ शकता जर गौतमी जेलमधनं सुटली असत तर ती इराक नक्की फोन करतली तू एक काम कर इराक भेट आणि त्याका सांग इरा बेटा जेव्हा केव्हा तुझ्या औषधीचा फोन तुका येईत ना तेव्हा ना त्याका सांग आपला आरव दादा परत इलो हा त्या इराक ना ती भारती वश करून बघता हा तिच्या डोक्यात काय काय भरता हा ता किती पण भरवून दे गे आपली इराक खूप चांगली मुलगी हा तासा यायच्या त्याच्या ऐकणार येतला नाही हा आणि विषय जर गौतमीचो असा तर त्या भारतीचा तर कायव ऐकूच आहे नाही औषे आता इराच्या खांद्यावर बंदूक ठेवून गौतमी हय परत बोलूची वेळ इली हा अहो बयोच्या आई राहू द्या मी नंतर वेळ नीट करेन आम्हाला आश्रमात हे सगळं शिकवलंय हो चांगला छान पण आज नको रे तू आजच येलास ना आज छान आराम कर उद्यापासून तुका काय शिकवलं हा ना तर सगळं करतो आरव दादा कसलं सुपर पेंडिंग केलंयस एवढं डिटेलिंग तुला आधी नाही ना जमायचं हो कारण त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं जे आधी माझ्याकडे नव्हतंच जे काम आपण जीव झोकून देऊन करतो ना त्याचा रिझल्टही सुपरबच मिळतो बाप रे केवढं जडजड बोलायला लागलास तू समजलं तर खूप सोपं आहे अरे आरव बाळा हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय हे ड्रॉइंग बुक हे पेंटिंगचं सामान ब्रश आणि हा भोरा घे आणि इरा बाळा यातलं तुलाही काही हवं असेल ना तर वापर हा मी तुम्हा सगळ्यांसाठी आणलंय आता सुट्ट्या लागल्यात ना मस्त मजा करा एन्जॉय करा बाबा यावर्षी मी परीक्षाच नाही दिली म्हणजे माझं वर्ष वाया गेलं मी परत 9वीतच राहणार
डोंट वरी बाळा, मी शाळेत बोललोय तुझ्याबद्दल. त्यांनी काय सांगितलंय की तुझा आधीचं रेकॉर्ड्स बघून ते काय तू निर्णय घेणार आहेत आणि तू नको काळजी करूस, तुझं वर्ष मी वाया जाऊ देणार नाही. ठीक आहे? बोरो हा भारीच असा, माका पण शिकवशात काय? ए ठेवतो, तू दादाचा भोर आहे, त्याला विचारल्याशिवाय कसा काय घेतलास? इरा बाळा, काय ग माझं तुझं करतीयस? मी तुला शेअरिंग शिकवलंय की नाही आणि मी सांगितलं ना हे सगळं मी तुम्हाला तिघांसाठी आणलंय, ते शेअरिंग करून वापरायचं. ठीक आहे बयो, बाळा आरव शिकवेन ना तुला. मी शिकवेन तुला बोरा. हो नक्की शिकव, पण जा काय शिकूचा हा ना आता सगळा उद्यापासून. बयो आरव दादा आराम करू दे, चल आपण जाऊया. होय इरा बाय, जरा एवढे कपडे कपाटात ठेवशील काय? थँक्यू. चल इरा आरव इकडे आधी. आज खूप दिवसांनी माझी दोन्ही मुलं माझ्या जवळ असणार आहेत. आज रात्री आपण मज्जा करू. वयो काय ग बाळा? ता मी पुस्तक नेऊ केलेलं, येते मी नंतर. हे बघ इकडे, अगं ये इकडे. ही माझी तिसरी मुलगी, पण आता मज्जा करूया ती. का काय गो, काय झालं अगो? काय झालं आई? मा कसं आपण सगळे एकत्र कधी येऊ शकतो? हा हा काय प्रश्न तुझा? काय बोलतोस भयो? सांग ना माका. अगो कधी येऊ शकतो म्हणजे काय? आपण एकत्रच असाव. पण तीरची आई येईल तर? हा ह्या काय तू मध्येच बोलतोस? काय डोक्यात येतं तुझ्या पटकन? गपचूप झोप. तू ना माझा कधीच ऐकून घेऊ नको. ऐकून घेऊ नको म्हणजे काय? ऐकण्यासारखं असत तर ऐकीन ना. आता हे जर असले भलते प्रश्न विचारलेस तर मी काय करायचा, काय उत्तर द्यायचा तुका? तू मापमा करा सापमार किंवा उपमर्डात बपमसतस आणि तूच म्हणतस ना. तू कसं काय प्रश्न पडले तर मला सांगत जा. हो बरोबर हा, पण प्रश्न पण तसे हवेत ना. आता ह्या असल्या प्रश्नावर मी काय बोलू गयो? भलतस तुझा काहीतरी. भलतच नाही गे. तुका माहिती असं काय? आता बाबांनी ना आमका तिघांक एकत्र घेऊन मिठी मारल्यानी माका तर एकदम फॅमिली फोटो असल्यासारखंच वाटत होत, पण त्याच्यात तू नव्हतस. माका खूप वाटत होता की त्याच्यात तू हव्या होतस, पण जाऊन दे तुका काय करूचा हा ना. आणि म्हणा माका बडबडल्याशिवाय तुका झोप कशी ना लागत. या बघा चोराच्या उलट्या बोंबा, आधी चूक करूची मग आईवरच रागवायचा. काय नको झोप गपचूप आणि असं फाजीलपणा अजिबात करू नकोस. भयो डॉक्टरांनी खरंच तुमका तिघांक एकत्र मिठी मारलेली? होय माझ्या काजव्यान त्याच्या मुलीक जवळ घेतल्या. पप म्हण तूप मुका कापाय ना त्याचा.